नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच महाराजांची आम्ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे सोमवार आणि आता वाजले आहे 5:15. घरातलं सगळं आवरलं आहे, माझं पण आवरलं आहे. आरोही झोपली आहे कारण आरोहीला आज सुट्टी आहे आणि तिचे पप्पा सकाळीच ऑफिसला गेले आहे. सो बाकीचं सगळं काम आवरलं आहे. नाश्ता बाकी आहे जो आरोही उठल्यावर करेल, असा चहा वगैरे. तर हां, ॲक्च्युली आता घंटागाडी आली होती. सो आता सगळं आवरलं आहे आणि आज मनात इच्छा झाली, खरं तर काल रात्री झाली, पण ती आज पूर्णत्वाला येणार आहे. माझ्याकडे ना, तो तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवते, तर माझ्याकडे नवनाथ भक्तिसार पारायण छोटासा ग्रंथ आहे जो केंद्रात मिळतो. तर तो ग्रंथ माझ्याकडे असून जवळजवळ 3 वर्ष झाले जो माझ्याकडे आहे. खूप इच्छा आहे नवनाथ पारायण करायची. पूर्ण ग्रंथ तर करणं शक्य नाही, कारण शक्य नाही म्हणण्यापेक्षा करू शकते, पण असं वाटतं की नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे जो फक्त 9 अध्यायाचा आहे आणि खूप सुंदर असा ग्रंथ आहे. खूप वेळा ऐकला आहे आणि घरात येऊन ठेवलेला आहे तो ग्रंथ, पण कधी वाचायचा मुहूर्त नाही आला. किंवा असं म्हणा की महाराजांनी कधी सेवा नाही करून घेतली, मी असंच म्हणेल. तर आज माझ्या मनात खूप इच्छा आहे की आज मला नवनाथ भक्तिसार पारायण करायचं आहे, ज्याला 2.5 तास लागतील. म्हणून आता 8:15 आहे, फुलं घेऊन येते, पटकन देवपूजा करते आणि 9 वाजता पारायणाला बसली की 11:30 पर्यंत पारायण होऊन जाईल. म्हणजे 12:00 आपली सगळी सेवा होऊन जाईल, देवपूजा पण होईल आणि पारायण पण होईल. तोपर्यंत त्याच्या आधी मग आरोही वगैरे उठेल, तिचा नाश्ता वगैरे प्रिपेअर करून ठेवेल. तर असं आहे आजचं स्केड्यूल. सो मी तुमच्यासोबत म्हटलं चला तुम्हाला पण थोडीशी पारायणाबद्दल माहिती सांगावी. प्रॉब्लेम असा आहे की ते पारायण मी पहिल्यांदा करते आहे, नियम वगैरे सगळे मला माहिती आहे, पण आधी ते पारायण मी पूर्ण वाचून घेते, तुम्हाला सगळं दाखवते आणि मग तुम्हाला नियम अटी काय आहे त्या सगळ्या सांगते. तर चला आधी फुलं आणते, कारण देवपूजा केल्यावर फुलांशिवाय शोभा नाही ना, आणि आज तर पाहिजेलच फुलं. सो बघू चला, पटकन फुलं आणते. देवपूजा काय तुम्हाला दाखवत नाही, त्याच्यासाठी स्पेशल मोठा व्हिडिओ करेल. खूप रिक्वेस्ट आहे की तुझी देवपूजा दाखव, तर नक्की 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 दाखवेल. त्याच्या आधी फक्त मला फुलं आणू द्या, देवपूजा वगैरे करून घेऊ द्या, कारण 9:00 सुरुवात केली तर मला ते 11:30 पर्यंत मला ते पूर्ण करायचं, 12:00 ते वाचायचं असतं, असं आहे. तर चला पटकन आवरते, फुलं आणते आणि मग आपण थोड्या वेळाने भेटूया. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचावा किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथांचं चिंतन करावं असं तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना वाटत असतं, पण तेच की वेळ अभावी ज्ञानेश्वरी ग्रंथ आपण वाचू शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे मी सध्या ज्ञानेश्वरी ग्रंथ हे कुकू FM वर ऐकती आहे. हो, मी ऐकती आहे. आता सगळ्यात महत्वाचं की ज्ञानेश्वरी ग्रंथाने मला काय दिलं, तर बघा, ज्ञानेश्वरी ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आजही आपल्याला सुखी जीवनाचा मार्ग दाखवतो. सुसंवाद कसा करावा, आयुष्यात नाती कशी जपवावी, त्यातल्या त्यात आपल्या आयुष्यात गुरूंचे काय महत्व आहे आणि तुमचा स्वभावच तुमचं आयुष्य कसं घडू शकतो, अशा निरनिराळ्या आणि असंख्य गोष्टींमुळे आपल्याला आयुष्यात जगण्याचा गुरूंचा उपदेश, खूप काही काही पॉझिटिव्ह गोष्टी मला ऐकायला मिळतात. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचावा ही माझी खरंच इच्छा होती, पण ते मला शक्य नाही झालं कारण वेळ अभावी. पण हो, मी ज्ञानेश्वरी चिंतन हे जे ऑडिओ बुक आहे हे कुकू FM वर ऐकती आहे. आता कुकू FM बद्दल बोलायला गेलं तर कुकू FM हे भारतातलं अग्रगण्य ऍप आहे जे भारतातच बनवलेलं आहे, ज्याला 4.5+ रेटिंग आहे आणि 2000+ नॉन ऑडिओ लायब्ररी सेक्शन आहे, की जेणेकरून तुम्ही स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये, कारण ज्ञानेश्वरी चिंतन हे मी मराठीतच ऐकती आहे, तर तुम्ही स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी चिंतन किंवा अजूनही काही बऱ्याच काही सुंदर सुंदर ज्या आपल्या स्पिरिच्युअल रिलेटेड गोष्टी आहेत ते त्याच्यात दिलेल्या आहेत. तर कुकू FM ची डाऊनलोडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सगळ्यात महत्वाचं की कुकू FM चं मासिक सबस्क्रिप्शन हे 99 रुपीजचं आहे, पण माझ्या ऑडियन्ससाठी अगेन, आणि तुम्ही जर माझा कुपन कोड PL50 हा जर टाकला तर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. म्हणजे जे मासिक सबस्क्रिप्शन 99 रुपयाचं आहे ते तुम्हाला फक्त 49 रुपयाला मिळेल. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की जा आणि कुकू FM हे ॲप डाउनलोड करा आणि ह्या कुपन कोडचा फायदा घ्या. ज्ञानेश्वरी चिंतन खरंच ऐकायला विसरू नका. आयुष्यात खूप मोटिवेशनल येतं, खूप मोटिव होते आणि खूप छान छान गोष्टी मला त्या ज्ञानेश्वरी चिंतनमधून ऐकायला मिळाल्या. मी तुम्हालाही सांगेल, विचार करू नका कुठल्याही गोष्टीचा. आपण परफेक्ट असलं की सगळं आपल्या मनासारखंच होतं, कोण काय बोलतं आणि फक्त आपण आपल्या सरळ मार्गाने चालायचं, हेच त्या ज्ञानेश्वरी चिंतनमधून मला समजलं आहे. तर इथे बघा, माझी देवपूजा करून झाली आणि आता मे बी 9:05 झाले असतील.
तर देवपूजा करून झाली आणि आरती वगैरेच पण झाली, थोडासा वेळ झाला 5-10 मिनिटं इकडे तिकडे. आणि हा आहे तो श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ, जो आपल्या केंद्रात तुम्हाला मिळेल. ज्यांना हवा असेल त्यांना मी, आपल्याला माहिती आहे की केंद्रातल्या मावशी आहे, त्यांचा नंबर मी तुम्हाला देते, त्यांच्याकडनं तुम्ही विकत घेऊ शकता. आणि आता याचे काय नियम आहे ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. आणि इथे नैवेद्यासाठी पेढे ठेवलेले आहेत, तुम्ही काही पण ठेवू शकता, दूध साखर ठेवली तरी चालेल, पण मी पहिल्यांदा करते म्हटलं पेढे ठेवूया. आता मी हा पूर्ण ग्रंथ वाचून घेते आणि मग तुम्हाला 2.5 तासाने भेटते, की जेणेकरून मला पण डिस्टर्बन्स येणार नाही. तर चला, महाराजांच्या नावाने आणि श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय नावाने आपण पारायणाला सुरुवात करूया. जय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमल वचनम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरु तम नमामि. ओम रक्त श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने नवनाथ पारायण संपन्न झालं. आता मी तुम्हाला सांगते की नवनाथ पारायण कसं करायचं असतं. मी पहिल्यांदा केलं पण सगळे नियमाटी मला माहिती आहे. ज्यांच्या घरात नवनाथ पारायणाचं होतं, बघा सगळ्यात आधी नवनाथ पारायण का करावं त्याचं तुम्हाला कारण सांगते. भूत प्रेत पिशाच्य बाधा वाईट शक्ती, कितीही वाईट शक्ती असो, तुम्हाला असं जाणवते की घरात कोणीतरी करणी बाधा केलेली आहे, किंवा घरात माझ्या पतींवर किंवा स्वतःवर मुलाबाळांवर असं काही वाईट संकट आलेलं आहे, किंवा ते येऊ नये म्हणून तुम्ही नवनाथ पारायण करू शकता. नवनाथ पारायणाचे नियम सांगायला गेलं तर नवनाथ पारायणाचे नियम हे सेम स्वामी सॉरी गुरुचरित्र गुरुचरित्र पारायणाच्या नियमासारखेच आहे. ते कसे ते तुम्हाला सांगते. बघा, नवनाथ भक्तीसार हा 9 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. आता 9 अध्याय तुम्ही कशा कशा पद्धतीने वाचू शकता ते तुम्हाला सांगते. याच्यात सगळे नियम दिलेले आहे, मी तुम्हाला त्या मावशींचा नंबर इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. सगळ्यात आधी नवनाथ पारायण महिलांनी नवनाथ पारायण करावं का, आता मी केलंय, माझं आताच वाचून झालं. कितीतरी आपल्या केंद्रातल्या महिला आहे ज्या नवनाथ पारायण आवर्जून 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 करता आणि अशक्य कोटीच्या गोष्टी देखील शक्य झालेल्या आहे. एखाद्या मुलीचं असं होतं बघा की लग्न जमत नाही किंवा काहीतरी अडचणी येतात नोकरी संदर्भात किंवा काहीतरी असो, तर ती बाहेरची इतकी नकारात्मकता असते की तुमच्यापर्यंत त्या चांगल्या गोष्टी पोचू देत नाही, म्हणून नवनाथ पारायण करायचं असतं. आता नवनाथ पारायण तुम्ही संकल्पयुक्त करू शकता, 36 नवनाथ पारायण महिला स्त्री असं काही नाही, महिला कोणीही करू शकता, इवन मुली पण करू शकता, फक्त नियम आहे जे तुम्हाला थोड्या वेळा सांगते. तर तुम्ही 36 नवनाथ पारायण करू शकता, तुम्ही 9 नवनाथ पारायण करू शकता, तुम्ही 1 करू शकता, तुम्ही 11 करू शकता, तुमची इच्छा. आता एखाद्या व्यक्तीला जर खूपच बाहेरच्या बाधेचा त्रास होत असेल तर अर्थात त्याने 36 करावे. आता मला महाराजांच्या कृपेने मला कुठलाही माझा संकल्प नाही, मला पारायण करायचं फक्त माझी इच्छा होती. आधी किती वर्षाची होती जी आज माझी पूर्ण झाली, कदाचित स्वामींनी ती आज पूर्ण केली असेल, पाठ नको करू बेटा. तर आता तुम्हाला मी सांगते काय नियम आहे महिलांसाठी. पुरुषांसाठी जसे आपले स्वामीचरित्र सारामृताचे नियम असतात तसेच असतात, महिलांसाठी तुम्हाला सांगते जर तुम्ही 9 पारायण केलं, 9 नवनाथ पारायण रोज एक पाठ म्हणजे 1 ते 9 अध्याय रोज तुम्ही वाचले तर 9 दिवसात तुमचे 9 नवनाथ पारायण होतील. अर्थात 9 नवनाथ पारायण झाल्यानंतर तुम्ही 9 मुलं जेवू घालू शकता तुमची इच्छा. केंद्रात ज्या महिला पारायण करतात ते काही जेव वगैरे घालत नाही, पण जर तुम्ही घरात करत असाल तर तुम्हाला ते नियम पाळावे लागतात. तर बघा, तुम्ही 9 पारायण केल्यावर तुम्हाला 9 लहान मुलांना भोजन द्यावे लागते. समाप्तीचा दिवस हा अर्थात शुभ असावा. महानैवेद्यास तांदूळ व मुगाची डाळ यांची खिचडी, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगड्या, उडदाचे वडे, दही, आंबील म्हणजे ताक किंवा जोंदळ्याची खीर हे पदार्थ तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता. आता मी एकाच दिवसाचं माझं पारायण होतं, एक दिवसाचं पारायणासाठी काय नियम आहे ते तुम्हाला सांगते. आज मी दिवसभर कांदा लसूण खाणार नाही, आज मी गादीवर झोपणार नाही. जेव्हा तुम्ही पारायण करत असता कुठल्याही प्रकारचा काळ्या रंगाचा कुठलाही वापर तुम्हाला करायचा नाही, काळी पॅन्ट, काळा ड्रेस, काळ काहीच काळ वापरायचं नाही.
जेव्हा तुम्ही पारायण करता अर्थात तुम्हाला कुंकू लावायचं आहे. महिलांनी तुम्हाला एक सांगते, महिलांनो जेव्हा आपण साडी घालून पारायण करतो तेव्हा आपण परकर घालतो, तर त्या परकरला गाठ असते. महिला जेव्हा नवनाथ पारायण करतात, स्पेशली महिलांसाठी सांगते, तर कुठल्याही प्रकारची गाठ तुमच्या शरीराला नको. बऱ्याच वेळा आपण पायात काळा दोरा बांधतो, तो दोरा आपण काढून घ्यायचा. जर तुम्ही जर साडीवर पारायण करणार असेल तर अर्थात ती जी गाठ आहे ती पूर्ण गाठ काढायची. कळालं? तुम्ही जी आपण परकरला जी नाडीची गाठ बांधतो ना, तर ती तुम्हाला पूर्ण काढायची असते. किंवा आता बघा, मी पारायण केलं, माझे केस मोकळे होते, कारण तुम्हाला सांगते जेव्हा नवनाथ पारायण करता कुठल्याही प्रकारची वेणी तुम्हाला घालायची नाही, आडी नाही आली पाहिजे. बघा, आडी नाही आली पाहिजे. किंवा तुम्ही रबर बांधता तर ते रबराला पण आडी येते, ती आली नाही पाहिजे. तुम्ही चाप लावता ते चापला पण आडीच असते, ती कुठल्याही प्रकारची आडी आली नाही. थोडक्यात काय, महिलेने नवनाथ पारायण करायचं असेल तर कुठल्याही प्रकारची आडी तिच्या शरीरात नको, मग ते केसांच्या द्वारे असो किंवा पॅन्ट. आता मी पॅन्ट घातली आहे तर पॅन्टला इलॅस्टिक असते, अर्थात इलॅस्टिक चालते, नाडी चालत नाही कारण त्याला गाठ असते. तुम्ही पॅन्ट घालता, सॉरी, तुम्ही टॉप घालता आहे तर टॉप हा काळा वगैरे नसावा, टॉपला तर काही गाठण वगैरे नसते. बाकी तुम्ही घालू शकता, फक्त लक्षात घ्या गाठण आली नाही पाहिजे. आता मी आज पारायण केलं तर अर्थात मी दिवसभर कांदा लसूण खाणार नाही. संध्याकाळी मी काहीतरी गोडाचा नैवेद्य करेल किंवा मी उडदाचे वडे करेल, जे महाराजांना अतिशय प्रिय असतात, ते उडदाच्या वड्यांचा मी साधा सोपा नैवेद्य दाखवून देईल. आता सगळ्यात महत्वाचं, आज म्हणजे जे कोणी पारायण करतात, नऊ दिवस तुम्हाला काय पाळायचं असतं, नऊ दिवस तुम्हाला तेच पाळायचं असतं, तुम्हाला परान्न वर्ज्य आहे. म्हणजे मी इव्हन आज जरी मी केलं तरी मी आज कोणाच्या घरचं अन्न खाणार नाही. एक दिवसीय केलं तरी चालतं, म्हणजे एक दिवसाचं असलं तरी पण कोणाच्या घरचं खायचं नाही. मी आज खाली झोपणार जमिनीवर, म्हणजे चादरी वगैरे ब्लँकेट वगैरे सगळं टाकून. आता जे लोक नऊ दिवसाचं पारायण करणार असेल किंवा ज्यांना एक दिवसीय पारायण करायचं असं, केंद्रात हे नियम नाही, कारण अर्थात आपण दत्तधाम मध्ये करत असतो, पण जेव्हा तुम्ही घरात करत असता तुम्हाला घरातले नियम सांगते की तुम्हाला काय करायचं आहे. घरात आता मी तुम्हाला सांगितलं की परान्न घ्यायचं नाही, एक दिवसीय असलं तरी परान्न घ्यायचं नाही, कांदा लसूण खायचं नाही, कडकडीत ब्रह्मचर्या पाळायची, दुसऱ्या खोलीत झोपायचं. जिथे तुम्ही नवनाथ पारायण केलं आहे श्री गुरुदेव दत्त, जिथे तुम्ही नवनाथ पारायण केलेलं आहे तिथे तुम्हाला झोपायचं आहे. आणि दिवाणवर बसू नका, कुठल्याही प्रकारचं कांदा लसूण खाऊ नका, डाळी असतात ते नाही, भात खायचं नाही. एकभुक्त ज्याला आपण म्हणतो, जे आपण गुरुचरित्राचे नियम असतात त्याच पद्धतीने. पण तुम्हाला एक सांगते, गुरुचरित्र नवनाथ भक्ती सार पारायण, ज्यांना इच्छा आहे की महाराज माझं सगळं चांगलं आहे पण तुमची कृपा छत्र तुमचं बघा. आपल्याला माहिती आहे की नवनाथ पारायण म्हणजे एक मिलिटरी फोर्स असते, आपल्यावर सिक्युरिटी गार्ड असते, ते आपलं संरक्षण करतं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करतं. आणि माझ्यासाठी तरी तेच की माझ्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं, बाकी आयुष्यात महाराजांकडे काहीच मागायचं नाही. आणि मी तुम्हालाही माहिती आहे मी काहीच मागत नाही, माझी इच्छा होती म्हणून मी ते पारायण केलं. आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला तुमची इच्छा असेल ना की ताई आम्हाला रोज एक एक अध्याय वाचायचा आहे, तुम्ही वाचू शकता. तुमचं नऊ दिवसात तुमचं एक पारायण होईल. पण जेव्हा तुम्ही एक एक अध्याय वाचत असाल, पहिला अध्याय हा 100 ओवीचा आहे, तुम्ही रोज एक एक अध्याय वाचू शकता. एक एक अध्याय वाचन केल्यानंतर लक्षात घ्या, एक एक अध्याय जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नियम पाळायचा नाहीये. तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, तुम्ही गादीवर झोपू शकता, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. नॉनव्हेज तर अर्थात तुम्हाला तेव्हा मांसाहार तुम्हाला पाळायचा आहे. तुम्ही आता जरी नऊ दिवसाचे करा किंवा रोज एक अध्याय वाचून तुम्ही नऊ दिवसात पारायण समाप्ती करा, तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे, तुम्हाला मांसाहार करायचा आणले. बाकी कांदा लसूण खाऊ शकता. परान्न खरं तर एक सांगू तुम्हाला, खरं तर परान्न केलंच नाही पाहिजे. आणि जर अशी वेळ आली की ताई आम्ही हॉस्टेलवर राहतो तर अर्थात एक वेळा एक म्हणजे परान्न खाण्याच्या आधी गायत्री मंत्राचा जप करायचा आणि नंतर तुम्ही परान्न खाऊ शकता. फक्त रोज ज्यांना एक एक अध्याय, कारण मी तुम्हाला सांगते आज माझं एक पारायण झालं, उद्यापासून रोज एक एक अध्याय मी वाचणार. एक एक अध्याय वाचल्यावर अर्थात मी कांदा लसून वर्ज्य म्हणजे मी कुठलाच नियम पाळणार नाही, अर्थात मांसाहार तर घरात होतच नाही, सो आता त्याचा काही प्रश्नच नाहीये. फक्त आपलं काय असणार आहे की तुम्हाला रोज एक एक अध्याय वाचताना काही नियम आहे, काही नियम म्हणजे फक्त एकच आहे की मांसाहार वर्ज्य आहे, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. फक्त हा अध्याय फक्त सेवा म्हणून वाचा की सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे, फक्त मला इच्छा आहे, मला हौस आहे म्हणून मी ते वाचते. खरंच तुम्हाला सांगते, काहीही न मागता जेव्हा सेवा करतो ना तेव्हा खरंच काहीच मागायची वेळ येत नाही, हे तेवढं शाश्वत सत्य आहे जे माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या बाबतीत घडत आहे. सो मी तुम्हालाही सांगेल, आवर्जून 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 तुम्हालाही ग्रंथ घ्यायचा असेल तुम्ही वाचू शकता. दर पौर्णिमेला तुम्ही
किंवा दर गुरुवारी तुम्ही हा पूर्ण अध्याय पठन करू सॉरी पूर्ण ग्रंथाचं पठन करू शकता. आजपासून मी ठरवलं आहे की रोज एक एक अध्यायाचं पठन मी करणारच. तर तुम्ही पण कराल, मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते. हेच एक होतं जे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, त्याला आज मुहूर्त लागला. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथे सांगते. सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. आणि त्याच पद्धतीने कुकू FM ची डाउनलोड ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. नक्की जा आणि कुकू FM डाउनलोड करा. मला जेवढा फायदा झाला तेवढा तुम्हाला नक्कीच होईल आणि तुम्हाला पण ह्या गोष्टीतून बरंच काही शिकायला मिळेल. मला आध्यात्मिक माझं जे नॉलेज आहे ते बऱ्याच पद्धतीने वाढलेलं आहे. सो तुम्ही पण जा आणि नक्की डाउनलोड करा.